नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आमच्या लाईफमध्ये अर्थात सिस्टर्स मध्ये आज मी तुमच्या कुठल्याही प्रकारचा शेअर करणार आहे म्हणूनच मी कॅमेरासमोर बसून एक व्हिडिओ शूट करते तर आज तारीख आहे पंचवीस जुलै आणि हा व्हिडिओ तुम्ही उद्या म्हणजेच सव्वीस जुलैला बघणार आहात तर पंचवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी म्हणजे आजच्या दिवशीच करेक्ट एक वर्षापूर्वी माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला होता आणि तो इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करणं मला जास्त गरजेचं वाटतंय म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलेला आहे कमेंटमध्ये किंवा इन्स्टाग्रामवरती मेसेज वगैरे करून की तू ब्लॉगिंग करताना कॅमेरा असा का पकडतेस म्हणजे एका साइडने असा तिरका पकडतेस आणि एकच अँगल का घेतेस म्हणजे तू ब्लॉगिंग करतेस तर तू असा कॅमेरा सरळ पकडला पाहिजेस ठीक आहे म्हणजे तू जास्त रिलेट होशील लोकांसोबत जास्त चांगल्या प्रकारे तू कॉन्फिडेंटली त्यांच्यासोबत कम्युनिकेट करू शकशील ठीक आहे यातच कारण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर घडलं असं होतं पंचवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी म्हणजे त्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस होते आणि आमच्या घराच्या बाहेर आमचं घर सगळ्यांना माहीतच आहे सो घराच्या बाहेर खूप साऱ्या पायऱ्या आहेत ठीक आहे गव्हर्नमेंटच्या आणि त्या पायऱ्यांचं डेव्हलपिंगचं काम चालू होतं त्यासाठी पूर्ण पायऱ्यांवरती जी जाळी असते ती पूर्ण अशी लोखंडी अंथरली होती आणि त्या जाळीमध्ये ना व्यवस्थित नाही चाललं तर पाय अडकून तुम्ही पडू पण शकता अशी कंडिशन तिथे तयार झाली होती आणि झालं असं मी खूप गडबडीत होते आणि गडबडीत घराकडे यायला निघाले होते आणि अचानक त्या जाळीमध्ये माझा पाय अडकला आणि मी इतक्या जोरात पडले की म्हणजे माझं मलाच कळलं नव्हतं नक्की काय झालं अक्षरशः हातापायाला तर लागलंच होतं गुडघे फुटले होते दोन्ही खूप जास्त जखम झाली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तोंडावर आपटले होते त्यामुळे माझ्या दातांना खूप जास्त इजा झाली होती तर आपले जे फ्रंटचे दात असतात तर त्यातला माझा जो एकदम समोरचाच या बाजूचा उजव्या बाजूचा जो दात आहे तो, तो अक्षरशः थोडासा खाली सरकला होता आणि बाहेर आला होता ठीक आहे म्हणजे हा हाटीत त्याच्या शेजारचे जे दोन आहेत म्हणजे याच्या शेजारचा आणि एक सोळा दात ते दोन दात आतमध्ये रुतले होते म्हणजे पूर्णपणे हिरडीमध्ये घुसले होते आणि ज्यावेळी मी एवढं सगळं घडल्यानंतर आशामध्ये स्वतःला बघितलं त्यावेळी मला असं वाटलं की खूप जास्त भयंकर मला लागले मी इतकी विचित्र दिसत होते सो आम्ही लगेचच वाईमध्ये जे जमदाडे डॉक्टर आहेत दातांचे स्पेशलिस्ट त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी व्यवस्थित चेक वगैरे केलं गोळ्या औषधं वगैरे दिली पेनकिलर्स दिल्या कारण दुखत होतं भरपूर सो so, त्यांनी औषधं वगैरे दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी या मग दुसऱ्या दिवशी त्यांनी एक्स रे वगैरे काढले दाताचे आणि सांगितलं की जे दोन दात वरती रुतलेले आहेत त्याला आतल्या साईडने थोडीशी इजा झालेली आहे त्यामुळे ते दात हालायला लागलेत त्याचबरोबर जो दात फ्रंटचा जो बाहेर आला होता थोडासा तो पण हालत होता मग त्यांनी सांगितलं की या तीन दातांना जर व्यवस्थित वाचवायचं असेल ठीक आहे तर तुला थोडीशी एक छोटी ट्रीटमेंट असते ती करावी लागेल म्हणजे काय तर सगळ्या दातांना एकदम असं बांधून ठेवावं लागेल तारांच्या किंवा क्लिप्सच्या साह्याने जेणेकरून त्या दातांना चांगलं बाइंडिंग मिळेल आणि जे जी काही झीज झालेली आहे किंवा जर काही आतमध्ये थोडंसं नस वगैरे डॅमेज झाली असेल तुटली असेल तर ती भरून निघेल आणि तुझे दात हालायचे थांबतील म्हणजे ऍटलिस्ट ते दात वाचू तरी शकतील सो आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल मग त्यांनी सातारवरून एक डॉक्टर इन्व्हाइट केले सो त्यांनी ती ट्रीटमेंट केली दोन तीन दिवसानंतर आणि ट्रीटमेंट केल्यानंतर ऍक्च्युली ते काय त्यांनी बसवलं होतं ना ती क्लिप्स ते मी ते फोटो तुम्हाला एक अटॅच कर, करेल तुम्हाला ते बघून कळेल की अशा पद्धतीने त्यांनी दाताला माझ्या पूर्णपणे बांधून ठेवलं होतं वरच्या बाजूला जेणेकरून ते दात जे काही हालत होते ते तसे बांधून ठेवल्यामुळे स्टेबल होतील आणि हालायचे बंद होतील ठीक आहे सो so, मी एवढंच सांगू शकते कारण मला त्यातलं एवढं फार नॉलेज नाहीये सो अशा पद्धतीने ती तार वगैरे बसवली होती आणि ती तार त्यांनी सांगितलं होतं की दोन महिन्यांपर्यंत आपण ठेवूयात तेवढ्या वेळात तुझे दात व्यवस्थित स्टेबल होतील मग आम्ही दोन महिन्यांनी पुन्हा एकदा गेलो पण ते बोलले की नाही अजूनही दात थोडेसे हलतायत असं करत करत तब्बल सहा महिने पाच ते सहा महिने ती तार मला तशीच ठेवावी लागली होती आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे याच दरम्यान मी आपलं हे जे ब्लॉगिंग चॅनल आहे ते स्टार्ट केलं होतं लाईफस्टाईल ऑफ अंजारी सिस्टर्स कारण याच सीझनमध्ये गणपती बसणार होते आणि कुठल्याही परिस्थितीत मला ब्लॉगिंग चॅनेल चालू करायचंच होतं कारण नुकतंच लॉकडाऊन उठलं होतं सगळी कंडिशन कशी बाहेर एकदम छान झाली होती सगळेजण आमच्या फॅमिलीमधले पण सगळ्यांनी ठरवलं होतं की आता छान ट्रिप्स काढायच्या फिरायचं खूप सारं कारण कारण दोन वर्ष सगळे खूप म्हणजे खूप थकले होते त्या सगळ्या करोनाच्या कंडिशनला त्यामुळे मग मी ठरवलं की आता जर एवढ्या सगळ्या ट्रिप्स होणार आहेत एवढं छान गणपती बाप्पाचं वातावरण असणार आहे मग या वेळेत जर आपण ब्लॉगिंग चॅनेल नाही चालू केलं तर मग काय उपयोग नंतर चालू करून कारण ज्यावेळी आम्ही दवाखान्यामध्ये गेलो होतो त्यावेळी डॉक्टर बोलले होते की आता हे क्लिप्स बसवलेले आहेत त्याच्यानंतर रूट कॅनल होणार त्याच्यानंतर मग पुढे अजून ट्रीटमेंट पुढे अजून बरीच असणार आहे सो त्याला भरपूर वेळ लागणार आहे मग मला कुठल्याही परिस्थितीत थांबायचं नव्हतं ब्लॉगिंग चॅनेल चालू करायचंच होतं त्यामुळे मग आम्ही सगळ्यात पहिला जो ब्लॉग या चॅनलवरती अपलोड केला म्हणजे सगळ्यात पहिला व्हिडिओ होता बाप्पाची मूर्ती आणायला सातारला जाऊयात तो अपलोड केला होता आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये ठीक आहे आणि तिथून मग चॅनेल चॅनेल मी चालू केलं पण त्या दरम्यान दातांमध्ये क्लिप्स बसवलेल्याच हो होत्या त्यामुळे तुम्ही बघू शकता मी कॅमेरा असा पकडला इकडून ठीक आहे कारण एकतर क्लिप्स बसवलेल्या हो आहेत आणि इकडचे दात वर गेलेले आहेत ठीक आहे त्यामुळे जर मी असं इकडून शूटिंग केलं तर ऑफकोर्स इथला जो पोर्शन आहे ही जी साईड आहे माझी उजवी ती तेवढी प्रॉपर दिसत नाहीये ठीक आहे अजूनही ते ट्रीटमेंट चालू असल्यामुळे अजून पण मी इकडून शूटिंग करू शकत नाही सो मी सगळेच व्लॉग असे इकडून एका एक साईडने शूट करायला सुरुवात केली कारण मला तेच जमत होतं इकडून मी करू शकत नव्हते किंवा समोर सुद्धा कॅमेरा धरू शकत नव्हते कारण समोरून सुद्धा लगेच जाणवत की इकडचे दोनदात वर गेलेले आहे सो so, मग मी ठरवलं ओके okay. ऍज इट इज जसं आहे तसं आपण व्लॉगिंग सुरू करूयात मग मी असा कॅमेरा पकडायला लागले आणि सगळे व्लॉग्स मी शूट करायला लागले मग गणपती झालं त्याच्यानंतर श्रीवर्धनच्या ट्रिप्स वगैरे झाल्या खूप एन्जॉय झाला आणि त्याचबरोबर मी आमच्या घराचा पण व्हिडिओ त्याच दरम्यान अपलोड केला होता आमचं घर कसं आहे किंवा होम टूर आणि व्लॉगिंग वगैरे आम्ही कसं करतो किंवा शूटिंग कुठे करतो हे सगळं दाखवलं होतं सो तो व्हिडिओ झाला आणि सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्या क्लिप्स मी काढल्या म्हणजे डॉक्टरांनी काढून टाकल्या कारण दात व्यवस्थित स्टेबल झालेले होते तोपर्यंत आता त्यानंतरची ट्रीटमेंट होते ती म्हणजे रूट कॅनल कारण जे दोन दात हिरडीमध्ये घुसले होते त्याचं रूट कॅनल करणं अतिशय गरजेचं होतं कारण असंही त्या दातांना मार लागला होता त्यामुळे ते काही दिवसानंतर काळे पडू शकतात काही दिवसानंतर किंवा काही वर्षांनंतर ते दात हळूहळू काळे पडायला लागतात ठीक आहे त्यामुळे रूट कॅनल केल्यानंतर मग व्यवस्थितपणे त्याच्यावरती कॅप वगैरे बसवली हो जाते सो तुला पुन्हा एकदा नव्यासारखे दात यूज करायला मिळतील असं डॉक्टर बोलले सो आम्ही म्हटलं ठीक आहे रूट कॅनल करून घेऊयात पण त्या दरम्यान मी थोडीशी बिझी असायचे त्यामुळे रूट कॅनलमध्ये सुद्धा आमचा खूप जास्त वेळ गेला जवळपास फेब्रुवारी एंड पर्यंत म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत रूट कॅनलच चालू होतं ठीक आहे कारण त्याला पण भरपूर वेळा डॉक्टरांकडे जावं लागतं एका वेळेमध्ये ते होत नाही तीन चार वेळा तरी ते बोलवतात सो so, दोन दातांचं करायचं होतं त्यामुळे जवळपास ते दोन महिने त्याच्यामध्येच गेले ठीक आहे मग रूट कॅनल झाल्यानंतर मग मी त्या डॉक्टरांना सांगितलं की माझे जे, जे सगळे दात आहेत वरचे ते नॅचरलीच लहानपणापासून थोडेसे बाहेर होते सो ते दात आत घेण्याची ट्रीटमेंट आपण आता करू शकतो का कारण मला इच्छा होती लहानपणापासून की दात आतमध्ये घ्यायचे वगैरे असं थोडेसे बाहेर असल्यामुळे म्हणजे एवढे पण बाहेर नव्हते पण मला असं वाटायचं की बाहेर आहेत मग ते आपण आतमध्ये घेऊयात लेवलला करूयात वगैरे तर डॉक्टर बोलले आपण करू शकतो पण अजून पण जे दात ज्याचे रूट कॅनल वगैरे झाले किंवा हा जो बाहेर आलेला दात वगैरे होता ते मजबूत तर झालेत पण त्या ट्रीटमेंटसाठी तेवढे ते स्टेबल आहेत का ते आधी चेक करूयात मग त्यांनी पुन्हा एक्सरे काढला आणि ते बोलले की नाही ती ट्रीटमेंट आपण लगेच करू शकणार नाही तुला जर अजून म्हणजे थोडे दिवस तू जर थांबू शकत असशील तर अजून एक सहा महिने आपण वाट बघूयात आणि त्यानंतर जर असं वाटलं की येस दात आत घेण्याच्या ट्रीटमेंटसाठी हे दात योग्य आहेत तर मग आपण पुन्हा तुला तशा क्लिप्स वगैरे बसवूयात तर मग मी म्हंटल ठीक आहे आपण थांबायला तयार आहोत मग डॉक्टरांना सांगितलं की किती वेळ वगैरे लागेल तर ते बोल सहा महिने वगैरे वाईट बघ तोपर्यंत दात मजबूत झाले अजून जास्त तर मग चांगलीच गोष्ट आहे आणि जर नाहीच झाले मजबूत तर मग आपण डायरेक्टली ज्याचं रूट कॅनल वगैरे झालंय त्याच्यावरती काय म्हणतात कॅप वगैरे बसवूयात तर मी म्हंटल ठीक आहे मग आता मी त्या स्टेजमध्ये आहे ओके म्हणजे रूट कॅनल दोन्ही दाताचा झालेला आहे आणि आता आम्ही वाट बघतोय सो सहा महिने पूर्ण झालेत आता मला वेळ नाहीये तर डॉक्टरांकडे जायला जास्त कारण माझी पण कामं जॉब वगैरे जास्त प्रेशर सध्या चालू आहे सो बघूयात आता जर शक्य झालं तर मी लवकरात लवकर जाणार आहे दवाखान्यामध्ये आणि पुढची ट्रीटमेंट काय होते त्याच्या अपडेट्स मी या चॅनलवरती ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करीनच सो तुम्हाला कळेलच की पुढची ट्रीटमेंट माझी कशी कशी होतीये आणि आता या स्टेजला पण तुम्ही बघू शकता मी अशी बसली थोडीशी तिरकी एकदम सरळ बसलेली नाहीये कॅमेऱ्यासमोर कारण अजून अजून सुद्धा ते दोन दात आहेत ते वरतीच आहेत आणि जर मी सरळ बसले तर तुम्हाला लगेचच ते कॅप्चर होईल म्हणजे ते वर गेलेले दात तुम्हाला लगेचच दिसतील लगेचच तुम्हाला ते जाणवतील त्यामुळे मी अजून सुद्धा व्लॉगिंग करताना किंवा मेन वर पण काही एखादा का, फेस व्हिडिओ वगैरे असेल तर मी असंच बसते कारण मी अजून पण तेवढी कम्फर्टेबल नाहीये जेव्हा ट्रीटमेंट पूर्ण होईल जेव्हा कॅप्स वगैरे बसवल्या जातील त्यावेळी मग बघूयात की मी कशा पद्धतीने शूट करायचं सो सध्या तरी माझं असंच चालू असणार आहे मी सध्या तरी ब्लॉगिंग करताना अशीच करणार आहे इथून पुढे सुद्धा काही दिवस So, सो ठीक आहे एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो हे चॅनल लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यातल्या सगळ्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो सो so, ही तर खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटलं की ही पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी सो so, एवढंच मला आज या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो ठीक आहे सो आता इथून पुढे पण या चॅनलवरती ब्लॉग येत राहतीलच तर भेटूयात मग नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहात मंडळी वी लव यू ऑल सो मच सो वी आर वनजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक बाय बाय स्टे हॅपी